नमस्कार मंडळी, अर्चनाज किचनमध्ये आज आपण पाहतोय अगदी झटपट तयार होणारे चविष्ट असे मथुराचे पेढे। तर मथुराचे पेढे बनवण्यासाठी इथे मी अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि कमीत कमी साहित्यात हे मथुराचे पेढे तयार होतात। तर चला मग इथे मी एक पसरट असं पॅन घेतलेलं आहे नॉनस्टिक, यामध्ये 2 वाट्या मिल्क पावडर घ्यायची आहे। कुठल्याही ब्रँडची मिल्क पावडर या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। आता हे अतिशय झटपट तयार होणारे पेढे आहेत, त्यामुळे आपण इथे मिल्क पावडर वापरलेली आहे। इथे तुम्ही दुधाचा वापर करून देखील मिल्क हे मथुरेचे पेढे बनवू शकता। तर आपल्याला तेव्हा दूध खूप जास्त प्रमाणात आटवावं लागतं तेव्हा ते पेढे तयार होतात। पण इथे मी अतिशय झटपट पद्धतीने हे मथुरेचे पेढे कसे बनवायचे ना हे सांगितलेलं आहे। तर इथे मिल्क पावडर आपल्याला अतिशय स्लो फ्लेमवर आहे ना आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। जितकी फ्लेम स्लो असेल ना तितका हा मिल्क पावडर अतिशय छान भाजला जाईल आणि त्याला सुरेख असा रंग येईल। जर गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली तर मिल्क पावडर लगेचच करपू शकते, त्यामुळे आपल्याला अतिशय स्लो फ्लेमवर ही मिल्क पावडर जी आहे ती आपल्याला छान अशी रंग हलका बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता रंग मस्त बदललेला आहे, हलका असा गुलाबी रंग आलेला आहे। आणि इथे कमीत कमी 15 ते 20 मिनटं आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे किंवा सतत भाजत राहायचं आहे, तरच याला छान असा रंग येतो। मिल्क पावडर जर तुम्ही अशीच गॅसवर ठेवली चालू आणि जर दुसरं काम करायला गेलात तर ही सगळं करपून जाईल, अजिबात चांगलं होणार नाही। आणि शिवाय यामध्ये जे स्पेशली तगार किंवा बुरा जे वापरलं जातं या पेढेसाठी, तर ते पण मी या व्हिडिओमध्ये कसं बनवायचं हे अतिशय डिटेलमध्ये दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ जो आहे तो संपूर्णपणे नक्की बघा। तर इथं मी सुरुवातीपासून 1-15 मिनटं याला कोरडं भाजून घेतलेलं आहे, मस्त असा रंग आलेला आहे। तूप सुरुवातीला टाकायचं नाही, ज्यावेळेस असा सुंदर बदामी रंग येईल त्यावेळेस आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे। तर साधारण 2 चमचे तूप टाकलेलं आहे। पुन्हा हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, साधारणपणे 1/2 ते 1 मिनटं पुन्हा हे भाजून घ्यायचं आहे आणि यामध्ये पुन्हा 1 चमचा तूप टाकायचा आहे। तर याला यात मी आता पुन्हा 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि हे पुन्हा छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम स्लोच असायला हवी आहे, मोठ्या गॅसवर आपल्याला हे करायचं नाही आहे। तर याला छान असं तूप टाकल्यामुळं दाणेदार असा टेक्स्चर आलेला आहे, मस्त असं दाणेदार याचं मिश्रण तयार झालेलं आहे। पुन्हा 1 चमचा तूप टाकून हे भाजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी 4 चमचे तूप वापरलेलं आहे। तर तूप इथे घट्ट आहे, वितळवलेलं तूप वापरलेलं नाही आहे मी, घट्टच तूप वापरलेलं आहे। साधारण 4 चमचे इथं तूप वापरलेलं आहे। आता हे छान असं अजून याला मी भाजून घेतलेलं आहे, बघू शकता सुरेख असा रंग यायला सुरुवात झालेली आहे। गॅसची फ्लेम जर मोठी ठेवून हे भाजलं तर काय होईल, रंग लवकर येईल किंवा मिश्रण जे आहे ते करपू देखील शकतं आणि पेढ्यामध्ये अतिशय करपट किंवा कडवट अशी चव त्याची लागू शकते। तर त्यामुळे आपल्याला अतिशय गॅस स्लो फ्लेमवर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर मस्त असं भाजलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे। तर इथे मी साधारण 1/2 वाटी दूध घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण मिल्क पावडर मोजून घेतली होती त्याच वाटीने 1/2 वाटी मिल्क पावडर दूध इथे आपल्याला वापरायचं आहे। तर 2 वाट्या मिल्क पावडर त्यासाठी 1/2 वाटी दूध इथे आपल्याला वापरायचं आहे। जर असं वाटलं की दूध फारच कमी आहे तर यात अजून 1 ते 2 चमचे दूध तुम्ही वाढवू शकता। आता हे पुन्हा आपल्याला छान असं याचा घट्ट गोळा होईपर्यंत आहे ना हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे। तर याला मी अजून 1-3 मिनटांमध्ये मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होतं, म्हणजे त्याचा असं गोळा व्हायला सुरुवात होते। तर साधारणपणे इथे छान असा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता सर्व मिश्रण एका साईडला यायला सुरुवात झालेली आहे। तर हे आपण काढून घेणार आहोत आणि हे आपल्याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। यापेक्षा जास्त याला परतायचं नाही आहे, नाहीतर हा जो खवा आहे ना तो घट्ट किंवा कडक होऊ शकतो। त्यामुळे हे आता बंद केलेलं आहे गॅस मी आणि एका प्लेटवर आपल्याला हा खवा जो आहे तो काढून घ्यायचा आहे। तर सुरेख असा रंग आलेला आहे, याला छान असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून लवकर थंड होईल। मस्त दाणेदार असं टेक्स्चर आलेलं आहे, अगदी हलव्याप्रमाणे तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण थंड होतं तोपर्यंत आपण तगार किंवा बुरा
जे आपण या पेढ्यात वापरणार आहोत ते बनवूयात. इथे त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. सेम पॅन मी इथे यूज केलेला आहे आणि हे कंटिन्युअसली आपल्याला ढवळत राहायचं आहे. साखर जोपर्यंत विरघळत नाही ना तोपर्यंत हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. असं ढवळल्यामुळे साखर जी आहे ती लवकर मेल्ट होते. तर त्यामुळे एखादं पसरट पॅन असेल ना तर ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे पसरट पॅनमध्ये भुरा किंवा तगार येणं खूप छान असा तयार होतो. आता साखर विरघळलेली आहे, बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम आहे ना मी मीडियम टू हाय ठेवलेली आहे, कारण मी सतत ढवळत येत आला त्यामुळे मी मीडियम टू हाय केलेली आहे. तुम्हाला जर दुसरं काम असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम अतिशय स्लो देखील करू शकता. आता इथे आपल्याला पाक याचा कसा ओळखायचा ना हेही मी तुम्हाला यामध्ये सविस्तरपणे दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे एक पाणी घेतलेलं आहे, वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं पाक टाकायचं आहे आणि चेक करायचं हाताने. तर पाक जो आहे तो एकसारखा हातात येतच नाही आहे, खूप अजून सैल आहे, त्याचा गोळा तयार होत नाही आहे. म्हणजे इथं पाक अजून कच्चा आहे. तर अजून आपल्याला 10 ते 15 सेकंद याला फिरवून घ्यायचं आहे. 10 ते 15 सेकंद मी बोललेले आहे, त्यापेक्षा जास्त आपल्याला याला अजून शिजवायचं नाही. तर पुन्हा आपण हे चेक करणार आहोत. तर दर 10 ते 15 सेकंदांनी आपल्याला हे चेक करायचं आहे. पुन्हा त्याच वाटीमध्ये मी थोडासा पाक टाकून बघतीये. तर अजूनही आपला पाक इथे तयार झालेला नाही आहे जसं आपल्याला हवा आहे, गोळा होत नाही आहे. मिश्रण किंवा पाक जो आहे तो हातातनं निसटतो आहे, म्हणजे तो अजून हलका तयार झालेला नाही आहे. तर त्याला अजून आपण आहे ना 10 ते 15 सेकंद फिरवून घेणार आहोत. तर इथं बघू शकता फेस यायला सुरुवात झालेला आहे बऱ्यापैकी. आता आपण चेक करूयात. त्याच वाटीमध्ये मी अजून पाक टाकलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हातात आलेला आहे आणि गोळी देखील त्याची तयार होती आहे. म्हणजे पाक तयार झालेला आहे. गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि गॅस लगेचच बंद करून हे मिश्रण किंवा हा पाक असा ढवळत राहायचा आहे, जेणेकरून इथे आपला मस्त तगार भुरा तयार होईल. तर इथे मी तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ किंवा हे जी क्लिप आहे ही अजिबात कट केलेली नाही आहे, ती कंटिन्यू चालू ठेवली आहे, फक्त थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे. तर इथं बघू शकता आपला भुरा तगार तयार व्हायला सुरुवात झालेला आहे. तर पाक कसा ओळखायचा हे अतिशय सोपं आहे. एकदा जर तुम्ही व्यवस्थित नीट व्हिडिओ बघून जर का बनवलात ना तर खूप छान इथे आपला पाक तयार होईल. तर या केसमध्ये माझा स्पॅच्युला पण तुटला, पण हरकत नाही. व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे मला नीट व्यवस्थित दाखवायचा होता यासाठी. तर इथं शक्यतो असं पसरट भांडं वापरा, जेणेकरून त्याला थोडीशी जागा मिळते छान असं व्हायला. तर आता हे काय केलं, मी असे थोडे गाठी गाठी होते तर ते गाठी गाठी मी मिक्सरच्या जारमध्ये काढलं आणि ऑन ऑफ करत आपल्याला पल्स मोडला हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या काही गाठी झालेल्या आहेत ना त्या सगळ्या निघून जातील आणि मस्त भुरा तगार इथे आपला तयार झालेला आहे. तर या पेढ्यासाठी हे मस्त असा भुरा तगार तयार झाला आहे. तर हा तगार किंवा हा भुरा तुम्ही एखादा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून वापरू शकता. लाडू बनवत असाल, बेसनचा लाडू असेल किंवा कुठलाही पेढा बनवत असाल घरच्या घरी, तर त्यात तुम्ही हा तगार भुरा नक्की वापरू शकता. खूप छान चव येते यामुळे. आता पेढ्याचं मिश्रण बघूयात. तर इथं छान खवा पण आपला मस्त थंड झालेला आहे, अगदी छान असा व्यवस्थित संपूर्ण थंड करून घेतलेला आहे मी. छान असा टेक्स्चर आलेला आहे. आता काय करायचं आहे, यामध्ये तगार आपल्याला टाकायचा आहे. तर 2 वाट्या मिल्क पावडर घेतला होता मी, तर त्यासाठी 1/4 वाटी दूध आणि 1/2 ते 1/4 वाटी भुरा किंवा तगार यात तुम्ही वापरू शकता. तर इथं मी 1/2 वाटी हे तगार घेतलं होतं, कारण हे पेढे आहेत ना ते खूप जास्त गोड नसतात, थोडेसे कमी गोड असतात. पण तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही 1/4 वाटी किंवा 1 वाटी इथे वापरू शकता. आता साखर टाकल्यानंतर ना काय होतं, आता हा खवा तयार झाला आहे तर तो थोडासा पातळ होतो. जर तुम्हाला असं वाटलं की खूप पातळ झालं आहे, पेढे वळता येत नाही आहेत, तर काय करायचं, हे मिश्रण 1 ते 1.5 तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. ज्यामुळे काय होईल, मिश्रण छान सेट होईल आणि पेढे आपल्याला छान वळता येतील. आता यामध्ये मी 1 छोटा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि वेलची पावडर टाकून छान मिक्स केलेलं आहे. आता हाताला थोडासा तुपाचा हात लावते आहे मी अगदी हलकं आणि पेढे याचे वळून तयार करून घेते आहे. आणि इथे भुरा
जे तगार मी तयार केलं होतं ना त्यामध्ये याला कोट करून घेते. तर मथुरेचे पेढे असेच असतात, त्याला अजिबात शेप नसतो, कुठल्याही आकाराचे ते असतात, प्रॉपर असा शेप नसतो त्याला, त्यामुळे आपण याला कसंही करू शकतो. तर आणि याला याच पद्धतीने छान भुऱ्यामध्ये किंवा तगारमध्ये छान असं लपटून घ्यायचं आहे किंवा त्याला छान कोट करून घ्यायचं आहे, ज्यामुळे ह्या पेढ्याची टेस्ट अजून वाढते. तर याच पद्धतीने सगळे पेढे जे आहेत ना मी ते तयार करून घेतलेले आहेत, खूप छान होतात चवीला, इतके अप्रतिम लागतात. तुम्ही दुधापासून देखील हे पेढे बनवू शकता, पण त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागतात. पण इथे आपण अगदी झटपट तासाभराच्या आत हे पेढे तयार केलेले आहेत, जे चवीला अप्रतिम तयार झालेले आहेत. हे पेढे एकदा जरूर करून बघा. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपी.